जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत कोंडाजी फर्जन जंजिऱ्यावर गेल्यानंतर काय घडते त्याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजी महाराज कोंडाजी फर्जन व इतर 11 मावळ्यांना जंजिरा जिंकण्यासाठी सिद्धीच्या गोटात पाठवतात। छत्रपती संभाजी महाराजांचा हा गनिमिकावा असा असतो की कोंडाजी फर्जन जेव्हा जंजिऱ्याच्या दारगोळ्याला पेटून देतील तेव्हा किनाऱ्यावरून शंभूराजे स्वतः जंजिऱ्यावर आक्रमण करतील। शंभूराजांचा हा डाव कोणालाच माहीत नसतो। सर्व मावळे कोंडाजी फर्जन यांना गद्दारच समजत असतात। ठरल्याप्रमाणे शंभूराजे किनाऱ्यावर जंजिऱ्याच्या दारगोळ्याला आग लागण्याची वाट पाहत असतात। परंतु तेवढ्याच समुद्रातून एक मावळा छत्रपतींकडे येताना सर्वांना दिसतो आणि तो मावळा आल्यानंतर शंभूराजांच्या अंगावर सरकन काटा उभा राहतो। त्या मावळ्याने राजांना झटकन मुजरा केला आणि आपल्या बगलेतली पोत्याची ती गुंडाळी शंभूराजांच्या पायावर ठेवली। महाराजांनी खून करतात त्या इस्माने ती गुंडाळी सोडली। डोळ्यासमोरचे दृश्य पाहता सर्वांना घाम फुटला। त्या गुंडाळीमध्ये कोणाचे तरी अर्धवट जळलेले मुंडके होते। ते भयानक दृश्य पाहून सारे सर्द झाले। तो इसम शंभूराजांच्या पायावर कोसळला, मोठ्याने आक्रोश करत बोलला, ही मुंडी कोंडाजी बाबांचीच आहे हो। तो खुलासा होताच मराठा स्वार शिपायांना आनंदाचे भरते आले। त्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या। गद्दाराचा घात असाच व्हायचा। सारे एकमेकाने आनंदाशयाने ओरडू लागले, हर हर महादेव, हर हर महादेव। तो मावळा थांबा थांबा असं रडव्या स्वरात काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण ते ऐकून घ्यायला कोणीही तयार नव्हते। तितक्यात शंभूराजे ताडकन उठून उभे राहिले। त्यांनी म्यानातले तलवारीचे पाते खसकन बाहेर ओढले। समोरच्या हुल्लडबाज गर्दीवर शस्त्र रोखत ते ओरडले, शांत राहा नाहीतर खांडोळ्या करेन एकेकाच्या। राजांच्या त्या गर्जनेने सारे स्तब्ध झाले। गलित मात्र झालेले राजे तिथेच खाली गुडघ्यावर बसले। पालखीतली एखाद्या देवाची मूर्ती पुजाऱ्याने काढून मोठ्या भक्तिभावाने आधी धरावी। तसे त्यांनी कोंडाजींचे मुडके अलगतपणे आपल्या हातावर धरले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी सर्वांचे काळीज गोठवणारा अंबरडा फोडला। कोंडाजी बाबा, असं कसं काय घडलं हो हे? विवळत हुंदकत राजांनी त्या पाहुण्याकडे नजर फेकली। तो वीर तर पुरता गलबलून गेला होता। त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्वांचे उमाळे फुटले होते। त्यांना तुंबा घालायचा वेडा प्रयत्न करतो हळहळून सांगू राहिला, राजे, आपण आणि कोंडाजी बाबांनी ठरवलेल्या गुप्त योजनेप्रमाणेच सारं काही घडत होतं हो। ती योजना राबण्यासाठी आम्ही 12 जण अपशाच्या त्या वारुळात घुसलो होतो। तिथे आम्ही सर्वांनी 13-14 महिने कसे काढले ते फक्त आमच्याच जीवाला माहीत। अरे पण आघात झालाच कसा? शंभूराज विचारू लागले। राजे, दैवानं आणि देवानं अजून थोडी खैर केली असती तर काल रात्री जंजिऱ्यावरचे सर्वच्या सर्व बारूदखाने धडाधड पेटले असते। आसमानात उड्या घेणाऱ्या अग्नी लाल ज्वाळांनी काल रात्रीच आपल्याला मानाचं मुजरं केलं असतं। अरे पण आमचे कोंडाजी बाबा किती सावध, चलाक आणि चप्पळ वीर होते, काय सांगू महाराज। गेल्या 14 महिन्यात आम्ही 12 जणांनी आमच्या हेतूबद्दल कोणाला केस बरंही संशय येऊन दिला नव्हता। ते सिद्धी बंधू आणि त्यांचं दुष्ट लष्कर साळे काळ सर्प बेसावध होते। कोंडाजींनी आपल्याशी जमोटा झगडा करून आल्याची खूप बतावणी केली होती। वर ते पट्टीचे बहुरूपी सिद्धी कासमचा तर त्यांच्यावर इतका विश्वास होता की बाबांच्या निमित्तानं जन्मोजन्मीचा यारच भेटल्यासारखं त्याला वाटलं होतं। स्वतःवर मोहबत करणाऱ्या दिलरुबा नावाच्या सुंदरी राणी रखेलीचा कासमनं कोंडाजी बाबांनाच पेश केली होती। त्या बयेचाही बाबांवर खूप जीव। कोंडाजी आणि आम्ही त्यांचे 11 साथीदार जंजिऱ्याच्या काळजाचा पोलादी लगदा पोखरून आत कशासाठी घुसलोत याचा त्या बाईलाही गेल्या महिन्यापर्यंत ठाव ठिकाणा नव्हता। चला म्हणजे तिनंच केला तर शेवटी घात, शंभूराजे मध्येच म्हणाले। नाही राजे, तसं नाही झाले तर मग कसे झाले?
काल रात्रीपर्यंतच आमचं नियोजन एकदम नामी होतं. जंजिऱ्यावरचे 8 मोठाले बारूदखाने एकाच वेळी कोणी आणि कसे आगी लावून उडवायचे याची सारी तयारी पूर्ण झाली होती. तिथल्या काही मोजक्या मंडळींनाही भरपूर द्रव्य देऊन बाबांनी आपल्या कटात ओढलं होतं. कालची मध्यरात्र हाच सारी कोठार एका वेळी पेटवायचा मुहूर्त होता. किल्ल्याच्या मागच्या दरवाज्याजवळ पाण्यात एक पडावही तयार केलं. कामगिरी पथ्य झाली की दैवाच्यानं ते जगतील वाचतील. त्यांनी मागच्या दरवाज्यातून धूम ठोकायची आणि पडावत बसून आपल्याकडे निघून यायचं होतं. पण ऐनवेळी दिलरुबा मागं राहायला तयार होईना. मुझे भी तुम्हारे मुल्क में ले चलो अशी विनवण्या करू लागली दिलरुबा. बरं मग दिलरुबाला आपल्यासोबत घ्यायचं कोंडाजी बाबांनी ठरवलं होतं. पण तिची जायरा नावाची एक आवडती दासी होती. तिच्याशिवाय दिलरुबा पाण्याचा घोटही घेत नसे म्हणून त्या दासीलाही आपल्यासोबत घ्यायचा निर्णय दिलरुबाने अगदी शेवटी घेतला. बारूदखानांना आगी लावण्याच्या एका तासाआधी आम्ही कुठं जाणार आहोत हे भाबड्या दिलरुबानं जायराला सांगितलं. तेव्हा मी अशी जाते आणि माझे लेंगे कुर्ते घेऊन वापस येते म्हणत जायरा बाहेर गेली. ती जी गेली ती तशीच सरळ सिद्धी खैरत खानाच्या मालात घुसली. अरे रे मगापासून ती विलक्षण कहाणी ऐकून गोठून गेलेले 100 राजांचे सारे सहकारी कळवून ओरडले. काहींनी तर दुःखाच्या आवेगात स्वतःच्या श्रीमुखात मारून घेतल्या. तो मराठावीर पुढे सांगू लागला, दासीकडून बगावतीची खबर लागताच किल्ल्यावर धोक्याच्या घंटा वाजू लागल्या. एका वेळी आग्या मोळाची पोळी फुटावीत तसे 2-3 हजार सिद्धी सैनिक आम्हा 12 जणांच्या पाठीशी लागले. आम्हापैकी तिघांनी बुरुजावरून खाली उड्या ठोकल्या. दोघांचा तिथल्या पान कातळावर आपटून तिथेच चक्काचूर झाला. कोंडाजीसह 8 जणांना एका ओळीत उभं केलं आणि समेश्वरीनं सर्वांच्या मुंड्या कचाकच तोडल्या गेल्या. दिलरुबाचा गळा तर स्वतः सिद्धी कासमनं चिरला. सुदैवानं पळता पळता एक भिंतीच्या कप्प्यातली आडोश्याची जागा मला सापडली म्हणून वाचलो मी. आपल्या सर्व बहादरांचे मुद्दे कासमांच्या कुत्र्यांनी तंगडीला धरून मागे ओढत आणले. मागच्या दरवाज्याच्या बाहेर समुद्रकाठी एका ओट्यावर लाकडं पेटवली आणि त्या ज्वालेत सारे कलेवर आणि मुडकी फेकली गेली. ते कुत्रे विजयाच्या नशेत नाचत नाचत आत बालेकिल्ल्याकडे निघून गेले. त्या धुंदीत त्यांचा पाठीमागचा पारा ढिला पडला. तेव्हा तटावरून खाली गेलेल्या त्या रानवेलीच्या आधाराने मी कसाबसा सरपटत खाली उतरलो. तिथेच त्या जाळात कोंडाजी बाबांचं अर्धवट जळलेलं मुंडकं मला दिसलं. त्या मुंडीनंच माझ्या फाटक्या अंगात पुन्हा एकदा बळ दिलं. राजे लय तकलीफ झाली इकडे येताना, पण जीवाला म्हटलं आमच्या करणीची वाट बघत तुम्ही इथं किल्ल्याकडे डोळं लावून बसला असणार. मी इथं पोचलो नसतो तर कोंडाजी बाबांची आणि त्यांच्या बहादूर दोस्तांची ही कहाणी आपल्याला तरी कशी कळणार होती हो राजे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आवडल्यास आमचे राजमुद्रा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.